भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकास कामांचा पर्व सुरू आहे. त्यानुसार चिंद्रण येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. या रस्त्याचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले असून यावेळी रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गावातील मराठी शाळेत वयांचे वाटप करण्यात आले. पनवेल तालुक्यातील चिंद्रण येथे अंतर्गत रस्त्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 2515 या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन झाले असून यावेळी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने आणि चिंद्रण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना वयाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांना भाजपचे ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजप नेते एकनाथ शेठ देशेकर, चिंद्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमलाताई देशेकर, शिवाजी दुर्गे भगवान कडू, महादेव गडगे, एकनाथ मुंबईकर, कुंडलिक देशेकर, काळूराम गोंडविंदे, माजी सरपंच कैलास मडवी, चिटणीस नामदेव जमदाडे, रवी पाटील, बाळाराम पाटील, द्वारकानाथ बोराडे, लहू खाने, भालचंद्र सिनारे, अशोक पाटील, लक्ष्मण पाटील, बाळाराम कडू, बाळाराम पाडेकर, शशिकांत खुंटले वाकडी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा गेल्यावेळी कोरोनाच्यामुळे आपण वयांचं वाटप करतो, शाळाच बंद होत्या आणि मग यावर्षी पुन्हा आपण या वयावरचं वाटप सर्व पनवेल तालुका उरण तालुक्यामध्ये आपण करत आहोत. त्याचा उद्देश एकच आपला आहे की ज्या मुलांना कुणाला वया मिळत नसतील किंवा ज्यांना मिळतात त्यांनी त्या या वयांकडे बघून त्याच्या वहीमध्ये चांगला अभ्यास करावा आणि आपली प्रगती करावी अशी मनापासून आपली इच्छा आहे. रामशेठ ठाकूर साहेबांकडं सर्व आहे, पैसा आहे, पण ते आपल्या स्वतःच्यासाठी ते उपयोग न करता सर्वसामान्य लोकांसाठी त्याचा उपयोग व्हावा असे उपक्रम ते नेहमी राबवत असतात आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून या वयांचं वाटप सर्व तालुक्यातून तालुक्यामध्ये आपण करत आलेलो आहोत. कोणाला शिक्षणाची जर गरज पडली आणि खरोखर तो जर गरीब असेल तर त्याला शिक्षणाचा पुढचा खर्चसुद्धा आपण रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आत्तापर्यंत देत आलेलो आहोत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण या वयांच्या माध्यमातून चांगला अभ्यास करा आणि आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा याच्यासाठी आपण चांगला अभ्यास करा. ग्रामपंचायतीमध्ये देशेकर साहेबांनी आणि सर्व कार्यकर्ते, मी शिवाजी दुर्गे असेल इथं सर्व कार्यकर्ते मंडळी असतील, सर्व सतत आपला त्याचा एकच ध्यास असतो का आमच्या गावाला निधी मिळावा म्हणून आमदार साहेबांकडं, माझ्याकडं, सर्व कार्यकर्त्यांकडे ते येत असतात. आणि म्हणून आपल्या गावाला मध्ये चांगल्या पद्धतीच्या सुविधा, आज एक चांगलं आदर्श गाव पक्षाच्या वतीनं नाही पण सगळे गाव बघितलं तर एक आदर्श गाव म्हणून असे सर्वकडे रस्ते वगैरे खूप चांगले झालेले आहेत. आणि सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवड आपण 4.5 कोटी रुपये आपल्या गावामध्ये खर्च केलेले, ज्या गावाच्या आरअडचणी सुविधा होत्या त्या सुविधा पार करण्याच्या शब्द जो दिलेला होता अरुण शेठ भगतसाहेबाई, का आम्ही विकास गावाचा काया पलटण्याचा प्रयत्न करू, तुम्ही आमचे पाठी सातत्याने राहा अशा पद्धतीने त्याही आपल्या गावाला काम करून दाखवला, जेणेकरून आपण आता रस्त्याचं उद्घाटन केलं, जो मर्यादित टप्पा होता 4 पाट्यापर्यंत तो पूर्ण 20 लाख रुपये निधी आपले माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून आपण आता खर्च केलेले. आपण माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून 3री टाके आपल्या गावाला 88 लाख रुपयाची निधी उपलब्ध आपल्याला करून दिलेली. आपल्या गावामध्ये 3 ट्रान्सफॉर्मर आहे. आपल्या गावामध्ये शाळेचे विद्यार्थ्यांची दुरुस्तीसाठी जे काही निधी उपलब्ध होती ती निधी उपलब्ध आपल्याला करून दिलेले. तसे आपले गॅलेक्सी कंपनी आपल्याला 42 लाख रुपये खर्च करून विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्य सातत्याने कसा होईल आपही गावाच्या वतीने प्रयत्न केलेला आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा होत्या त्या त्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आमदार साहेब आपले
राज्यमंत्री तर होतीलच, कारण सातत्याने आपल्या विभागाचा विकास त्यांनी केलेला आहे आणि जास्ती पटीने आपल्या विभागाचा विकास होईल अशी त्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे। म्हणून रविशेठ तुम्हाला एक विनंती करेन की ज्या पद्धतीने आपण समाजसेवा करीत आहेत त्याच पद्धतीने दुःखसुखाला सर्वांच्या पाठी जाईत जा, की जेणेकरून आपल्या परिसराचा विकास नेहरा आणि चिंद्रण पंचायत समिती असू द्या, वामदा पंचायत समितीमध्ये असू द्या, अनेक विकास कामं आपल्या जिल्हा परिषदमध्ये केलेली आहेत। म्हणून जिल्हा परिषदच्या माध्यमातून साहेब तुम्हाला एक आश्वासन देतो की येणाऱ्या महिन्याच्या कालावधीमध्ये जी समस्या आपली राहिली ती नितलज खेरना वगैरे वांगा जी समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपण या 10-15 दिवसांत करू।